या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेमिया। कौंतम चौकाकडून कुंभारवेसकडे जाणारा आणि पुढे पाच कंदील दिव्यापासून पुढे चिराग अली तकियापर्यंत जाणारा शहरातील मुख्य बाजारपेठेतील हा रस्ता आहे। या रस्त्यावर नेहमीच छोट्या मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु मागील काही दिवसांपासून हा रस्ता पूर्णपणे उखडलेला होता। मंगळवार बाजारपेठेकडे येणारा रस्ता दुरुस्ती करून मिळावा अशी मागणी देखील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात होती। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी NCPA या केंद्रीय योजनेअंतर्गत कौंतम चौक येथील बसवेश्वर महाराज ते कुंभारवेस पाच कंदील स्तंभ ते विकास लॉजपर्यंत रस्ता डांबरीकरण आणि कुंभारवेस चौक ते तुळजापूर वेस चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याकामी 1,54,63,000 रुपयांच्या कामाचा निधी मंजूर करून घेतलाय। सोमवारी पाच कंदील चौकात आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, गणपत मिरजकर, राजू शेठ गोस्वामी, शिवानंद सावळगी, राजकुमार पवार, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका अंबिका पाटील, विजयालक्ष्मी गड्डम, भाजपाचे नेते बाबूराव जमादार, युवा नेते राजकुमार पाटील आणि युवा नेते शिवराज पवार, जगदीश वडराव, रविकांत तंबाखे आदींच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। नागेश चव्हाण, सुभाष शालगर, अशोक चव्हाण, गणेश भूमकर, श्रीकांत मेंगजी, सचिन पवार, बन्सीलाल जितुरे, कुमार मिरजकर, स्वप्नील रंगरेज, नितीन पवार, सुशील रंगरेज, सुशील आर्शिद, प्रेम भोगडे, शिवराज झुंजे, सचिन लकडे, शिवशरण साखरे यांच्यासह परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी संघर्ष केला हा शब्द यासाठी वापरला की मध्यंतरीच्या 2.5 वर्षांमध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कुठलीही चांगली गोष्ट होऊ द्यायची नाही अशा पद्धतीची मानसिकता काही अधिकाऱ्यांनी जोपासली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून या कामाला होण्याला थोडासा विलंब झाला। माझ्या आधी आपल्या राजकुमार पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलीच, पण ती दिलगिरी दुसऱ्याच्या चुकीमुळे होती हे मला आता या प्रसंगी सांगायला पाहिजे। खरं तर या विभागाचे आमदार आज नाही म्हणजे मला आठवत आहे गोपी किसन मुतोडाजींचं दुकान इथं आहे, आम्ही मिळून त्यांच्याकडे येत होतो मोटरसायकलवर। म्हणजे या परिसराशी, या रस्त्याशी, या भागाशी त्यांचं एक भावनिक नातं जुडलेलं आहे, त्यामुळे आपल्या समस्या कधीतरी फार दूरपर्यंत जातील किंवा त्याला विलंब होईल असं कधीच नाही, कारण मालकांचं या भागामध्ये येणं जाणं आहे। आमच्या नगरसेवकांचं देखील इथल्या सगळ्या समस्यांचा उकल करण्यामध्ये अतिशय जागरूकता आहे, पण कुठंतरी झारीतले बसलेले शुक्राचार्य, मग ते प्रशासनातले असतील किंवा कोण याचा मी आता उल्लेख करत नाही, पण अशा सगळ्यांमुळे विनाकारण नागरिकांना त्रास त्यांना वेटीला धरल्याचा प्रसंग होतो। मी त्या होणाऱ्या त्रासाबद्दल खरं तर आपल्या सगळ्यांच्या म्हणजे मी माफी मागतो, पण येणाऱ्या काळात मी आपल्याला ग्वाही देतो या शहरात नागरी कामांमध्ये, विकास कामांमध्ये कुठलीही दिरंगाई आमची नवीन येणारी टीम बर्दाश्त करणार नाही, सहन करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आमचे सगळे नगरसेवक, आमचे लोकप्रतिनिधी प्रशासनाला आपल्या सगळ्यांना हवाय तसा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील ठेवतील, एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया, पाया ताहरी मटन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस, सोलापूर।